यानंतर आपण थेट विधिमंडळ परिसरामध्ये जाऊयात अजित पवार हे विधिमंडळात पोहोचलेले आहेत इकडे काही गाठीभेटींचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांची बैठक बोलावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगताना दिसतेय पण अशा कोणत्याही प्रकारची बैठक बोलावण्यात आली नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे पण सध्या विधिमंडळातल्या कार्यालयात ते असतील आणि तिकडे काही गाठीभेटी घेतल्या जाणार आहेत अण्णा बनसोडे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि ज्यांनी अजित पवारांना पूर्णतः पाठिंबा दर्शवलेला आहे उघड पाठिंबा दर्शवलेला आहे ते या विधिमंडळ कार्यालयामध्ये अजित पवार यांची भेट घेणार असून माझ्यासोबत आणखी काही आमदार असतील असंही अण्णा बनसोडे यांनी एबीपी सांगितलं राष्ट्रवादीचे अनेक आमदार हे मुंबईमध्ये आले असून ते कदाचित अजित पवार यांची भेट घेऊ शकतात असंही अण्णा बनसोडे यांनी एबीपी मांजरशी बोलताना सांगितलेलं आहे पण सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात अजित पवार हे केंद्रस्थानी आलेले आहेत अर्थात अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाणार का जर ते गेले तर त्यांना किती आमदारांचा पाठिंबा असेल यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे अजित पवार हे सध्या देवगिरी बंगल्यावरून विधिमंडळामध्ये पोहोचलेले आहेत इकडे ते कार्यालयात थांबतील आणि काही गाठी भेटींचं आयोजन करण्यात आलेलं आहे द इंडियन एक्सप्रेसनं अत्यंत महत्वाचं असं वृत्त दिलेलं आहे बातमी दिलेली आहे की राष्ट्रवादीच्या त्रेपन्नपैकी चाळीस आमदारांच्या सह्या या अजित पवारांकडे आहेत त्यामुळे अर्थात येत्या काही काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण घडामोडींमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची काय भूमिका राहते याचीही उत्सुकता असेल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट